गणपती विसर्जनाची अनोखी आणि जुनी पोर्तुगीज कालीन पद्धत म्हणजे कुंभार जुवे माशेल सांगोडोत्सव होय। ही प्रथा माशेल कुंभार जुवे वासियांनी आजही अत्यंत भक्तिभावाने जपली आहे। वर्षानुवर्षे ह्या परंपरेत नवे बदल होत असून आता सांगोडाची संख्या आणि पौराणिक देखाव्यांबरोबर नवे फॅन्सी देखावेही यंदा साकारले होते। नदी किनारी सांगोडोत्सव पाहण्यासाठी रसिकांची गर्दी होती। कुंभार जुवे नदीच्या पात्रात साजरा होणारा सांगोडोत्सव म्हणजे माशेल कुंभार जुवेच नव्हे तर गोव्यातल्या तरुण तरुणींना अबाल वृद्धांना मौज मजा व आनंदाची पर्वणीच। गणेश चतुर्थीचा सातवा दिवस हा माशेल कुंभार जुवेचा सांगोडचा नौका विहाराचा अविस्मरणीय दिवस असतो। कुंभार जुवे गावची ग्रामदैवी श्री शांतादुर्गा कुंभार जुवे करणीच्या गणपती विसर्जनाचा दिवस असल्यामुळे संपूर्ण गावच त्या उत्सवात सामील झालं होतं। नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर तसेच पुलावर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शांतादुर्गेचा केसरी रंगाच्या गणपतीचे 7 दिवस देवस्थानात पूजन झाले। सातव्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिरापासून तारीवाड्यापर्यंत श्रींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत माशेलचे श्री करंडे व श्री सुखठणकर यांचे गणपती सहभागी झाले। ही अनेक वर्ष चालू असलेली परंपरा असून यंदा शांतादुर्गेच्या सांगोड बरोबर कुंभार जुवे व माशेल तारीवाड्यावरील वेगवेगळे क्लब सांस्कृतिक संस्था लहान सांगोड तयार करून त्यांच्यावर वेगवेगळे ऐतिहासिक पौराणिक व सामाजिक विषयावरील आकर्षक चित्ररथ सादर केले। नदीत सांगोड फिरताना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। सांगोडोत्सवाचा निकाल प्रथम क्रमांक फिरता चषक व रोख बक्षीस टीम 45 जब देवलोक के इंद्र ने रावण को बंदी बनाना चाहा यांना देण्यात आलं। द्वितीय सार्वजनिक सरस्वती मंडळ यांनी केलेला देखावा देवदेवतांकडून भूतांचा पुनर्जन्म। तसेच तृतीय क्रमांक श्रीकृष्ण बाणासूर युद्ध। गणपती विसर्जनाची अनोखी आणि जुनी पोर्तुगीज कालीन पद्धत म्हणजे कुंभार जुवे माशेल सांगोडोत्सव होय। ही प्रथा माशेल कुंभार जुवे वासियांनी आजही अत्यंत भक्तिभावाने जपली आहे। वर्षानुवर्षे ह्या परंपरेत नवे बदल होत असून आता सांगोडाची संख्या आणि पौराणिक देखाव्यांबरोबर नवे फॅन्सी देखावेही यंदा साकारले होते। नदी किनारी सांगोडोत्सव पाहण्यासाठी रसिकांची गर्दी होती। कुंभार जुवे नदीच्या पात्रात साजरा होणारा सांगोडोत्सव म्हणजे माशेल कुंभार जुवेच नव्हे तर गोव्यातल्या तरुण तरुणींना अबाल वृद्धांना मौज मजा व आनंदाची पर्वणीच। गणेश चतुर्थीचा सातवा दिवस हा माशेल कुंभार जुवेचा सांगोडचा नौका विहाराचा अविस्मरणीय दिवस असतो। कुंभार जुवे गावची ग्रामदैवी श्री शांतादुर्गा कुंभार जुवे करणीच्या गणपती विसर्जनाचा दिवस असल्यामुळे संपूर्ण गावच त्या उत्सवात सामील झालं होतं। नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर तसेच पुलावर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शांतादुर्गेचा केसरी रंगाच्या गणपतीचे 7 दिवस देवस्थानात पूजन झाले। सातव्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिरापासून तारीवाड्यापर्यंत श्रींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत माशेलचे श्री करंडे व श्री सुखठणकर यांचे गणपती सहभागी झाले। ही अनेक वर्ष चालू असलेली परंपरा असून यंदा शांतादुर्गेच्या सांगोड बरोबर कुंभार जुवे व माशेल तारीवाड्यावरील वेगवेगळे क्लब सांस्कृतिक संस्था लहान सांगोड तयार करून त्यांच्यावर वेगवेगळे ऐतिहासिक पौराणिक व सामाजिक विषयावरील आकर्षक चित्ररथ सादर केले। नदीत सांगोड फिरताना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। सांगोडोत्सवाचा निकाल प्रथम क्रमांक फिरता चषक व रोख बक्षीस टीम 45 जब देवलोक के इंद्र ने रावण को बंदी बनाना चाहा यांना देण्यात आलं। द्वितीय सार्वजनिक सरस्वती मंडळ यांनी केलेला देखावा देवदेवतांकडून भूतांचा पुनर्जन्म। तसेच तृतीय क्रमांक श्रीकृष्ण बाणासूर युद्ध।